फ्रेंड्स, मी सोनाली आणि स्वागत आहे तुमचं आपल्या सुपर ऑसम चॅनल मध्ये। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुण्यातलं सगळ्यात मोठं प्रसिद्ध प्रशस्त असं स्वामीनारायण टेम्पल। तर आपण स्वामीनारायण टेम्पल विषयी जाणून घेऊया, चला। खूप सुंदर मंदिर आहे। चला, मला तुम्हाला मी याचा इतिहासही सांगते आणि बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअरही करते। हे मंदिर साधारण 23 एकरमध्ये पसरलेले अतिशय क्लीन देवस्थान आहे, ज्याचे सौंदर्य मनाला मोहून टाकणारे आहे। हाय फ्रेंड्स, हे बघा, आपण आलेलो आहोत मंदिराच्या एक्झॅक्ट समोर। तर चला आपण मंदिर पाहूया। मंदिराच्या आजूबाजूला 23 छोटीशी मंडप लाल दगडाने बनवलेले आहे, जिथे भाविक विश्रांती घेऊ शकतात। खूप मोठा मनाला भुरळ पाडणारा बगीचा आहे। खूप जास्त फुलं आणि झाडं आहेत। एंट्रीलाच कमळाच्या आकाराचे दोन्ही बाजूस 5-5 कुंड्या बनवलेल्या आहे आणि एक्झॅक्ट मंदिराच्या समोरच मोठ्या कमळाच्या आकाराचे जलकुंड बनवलेले आहे, ज्याच्यामध्ये दगडामध्ये बनवलेले देवाच्या पायाचे ठसे बनवले आहे। वर जाताच एक गॅलरीसारखा मोठा परिसर आहे आणि मूळ मंदिराची एंट्री आहे। हे मंदिर राजस्थानी कलाकारीने कोरलेले आहे आणि ह्याची डिझाईन दक्षिणी सोमपुरा शिल्पशैलीची आहे। लिलबर्नमध्ये एका विशाल 3D कोडेप्रमाणे एकत्र केलेले आहे। हे मंदिर 140 कोरीव खांबावर उभे आहे। ह्यात 10,269 कोरीव शिल्प आणि देवतांसह सुमारे 109 सुंदर तोरण आहे, जे महाराष्ट्र आणि भारताच्या वारशाचे प्रतिनिधित्व करत आहे। आतमध्ये मंडप आहे, ज्याला बरेचसे पिलर्सचा सपोर्ट मिळालेला आहे। यामध्ये मला एक गोष्ट वेगळी अशी पाहायला मिळाली फ्रेंड्स, प्रत्येक मंदिरामध्ये जिथे गर्भगृह आहे त्याच्याबरोबर वर शिखर असतो। या मंदिराला पण 3 शिखर आहेत, परंतु जिथे भाविक मंडपामध्ये बसतात तिथे देखील शिखरासारखेच गोल घुमट आहे, जे अतिशय नयनरम्य आहे। मंदिर गुरुहरी प्रमुख स्वामी महाराज, गुरुहरी महंत स्वामी महाराज आणि सर्व भक्त संत हरिभक्त यांच्या खऱ्या भक्तीचे प्रतिनिधित्व करते। मंदिरात भारतीय गुलाबी, सॅडस्टोन आणि लाल दगड याचा समावेश आहे। तर मंदिरामध्ये गणपती बाप्पाची, हनुमानजींची मूर्ती आहे आणि गर्भगृहामध्ये श्री घनश्याम महाराज, श्री हरी कृष्ण महाराज सोबतच राधाकृष्ण, सुखसखिया, श्री गुरु परंपरेचे 5 आध्यात्मिक उत्तराधिकारी देखील आहेत। दिवसातून 4 वेळा या मंदिरात आरती होते। सकाळी 7:30 शंकर आरती, 11:15 राजभोग आरती, सायंकाळी 7 वाजता संध्या आरती आणि 8:30 शयन आरती। तर मी ज्यावेळेस गेली ना फ्रेंड्स, तर त्यावेळेस राजभोग आरतीचा वेळ होता, म्हणजे 11:15। तर काही टायमासाठी मंदिर बंद होतं, तर खूप छान तिथे म्हणजे ध्यान करता आलं मला 5-10 मिनिटं तरी आणि नंतर मग मला राजभोग आरती मिळाली। फ्रेंड्स, हे BAPS श्री स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन ना 24 महिन्याच्या बांधकाम कालावधीनंतर म्हणजेच फेब्रुवारी 2017 झाले होते। मूळ मंदिर सुमारे 184.6 फूट लांब, 181 फूट रुंद आणि 74.6 फूट उंच आहे। 33,523.36 चौरस फुटाचे आहे। कोणत्याही स्टील शिवाय पूर्णपणे हे दगडांमध्ये कोरलेले आहे। Thank you.
मंदिराच्या खाली जाऊया. अभिषेक देखील होतो. मे बी 100 रुपीज आहेत, तर बघू. चला, हां 100 रुपीजच आहे 2 व्यक्तींसाठी. आत्ता आपण मंदिराच्या खाली आलेलो आहोत, तर तिथे आपल्याला विठ्ठल रुक्माई, तिरुपती बालाजी, शिव पार्वती, त्यानंतर आपल्याला तिथं हो विठ्ठल रुक्माई तर मी सांगितलं, त्याच्यानंतर आपल्याला राम सीता, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ महाराज, संत नामदेव, संत तुकाराम महाराज ह्या सर्वांच्या अतिशय सुंदर मूर्त्या आहेत. आणि याच्या मधोमधच श्री स्वामीनारायण संप्रदायाची 4 गुरूंच्या मूर्ती देखील अतिशय सुंदर आहेत. तसेच त्यांच्यासमोर नीलकंठवर्णी यांची मूर्ती आहे. महर्षी वेदव्यास, पुढे अर्जुन आहे, युधिष्ठिर. ॲक्च्युली फ्रेंड्स, इथे ना सगळे रामायण महाभारतातील म्हणजे पात्र आहेत. इथे भीष्म पितामह, विदुरजी हे सगळे पात्र ना महाभारत रामायणामधले आहेत आणि खूप सुंदर कोरीवकाम केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ज्या मंदिरात घेऊन आलेली आहे त्या मंदिराविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. तर हे फ्रेंड्स मंदिर ना बोचासन वासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था अर्थात BAPS संस्थेच्या श्री स्वामीनारायण मंदिर. तर फ्रेंड्स, हे स्वामीनारायण अर्थात सहजानंद स्वामी यांना समर्पित आहे. ते स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक होते. शिक्षापत्री हा स्वामीनारायण संप्रदायाचा मूळ ग्रंथ आहे. स्वामीनारायण यांना लोक सहजानंद स्वामी, नीलकंठवर्णी या नावाने देखील ओळखतात. परंतु त्यांचे मूळ नाव घनश्याम पांडे. यांचा जन्म 3 एप्रिल 1781 उत्तर प्रदेश राज्याच्या गोंडा जिल्ह्याच्या छपिया ह्या गावी झाला. ते 7 वर्षाचे असताना वेदांचा आणि इतर शास्त्रांचा अभ्यास त्यांनी केला. 10 वर्षाचे झाले असता काशीमध्ये शास्त्रोक्त वादविवाद जिंकले. 11व्या वर्षी गृहत्याग करून संपूर्ण भारत यात्रा त्यांनी केली. 14व्या वर्षी नेपाळच्या जंगलात अष्टांग योगावर प्रभुत्व मिळवले. 18व्या वर्षी समग्र भारताची परिक्रमा करून म्हणजेच 7 वर्ष 1 महिना आणि 11 दिवसांमध्ये 12,000 किलोमीटरची पदयात्रा करून अखेर गुजरातमध्ये स्थायिक झाले, जिथे त्यांनी स्वामीनारायण संप्रदायाची सुरुवात केली. वयाच्या 21व्या वर्षी गुरु रामानंद स्वामी यांनी स्वामीनारायण यांना संप्रदायाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले. तसेच 25व्या वर्षी 500 शिष्यांना परमहंस आज्ञेची त्यांनी दीक्षा दिली. 29व्या वर्षी समाजाच्या व्यापक उन्नतीसाठी त्यांना मान्यता मिळाली. तसेच फ्रेंड्स, 41व्या वर्षी 6 भव्य शिखरबद्ध मंदिरापैकी पहिले मंदिर बांधले आणि त्याला पवित्र केले. हे मंदिर सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत असते आणि सायंकाळी 4 ते 8 पर्यंत असते. तर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर फ्रेंड्स, मुलांसाठी खेळण्यासाठी तिथे ट्रॅम्पोलिन होते, परत एक हवेचा स्विमिंग पूल होता, खेळणी होती आणि हो फ्रेंड्स, इथे कॅन्टीन देखील आहे. आणि इथली स्वामीनारायण खिचडी खूपच सुंदर होती आणि त्याच्याबरोबर बटर मिल्क, तर आम्ही ती एन्जॉय केली. वाटलं तुम्हाला स्वामीनारायण टेम्पल? ॲक्च्युली फ्रेंड्स, इथं संध्याकाळच्या टायमाला जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या रंगबिरंगी प्रकारची लाईटिंग्स वगैरे हे सगळं पाहायला मिळेल. हे मंदिर सकाळी 7 ते 12 पर्यंत असतं. आत्ता आरती होती तर आम्ही आरती करून आलो फ्रेंड्स, आणि आरतीनंतरच अभिषेकही सुरू होतो. तर हे सगळं झालं, प्रसाद नाही मिळतं तिथं, पण बाकी सगळं आहे. सुंदर मंदिर आहे फ्रेंड्स, तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या. आणि मी दाखवलेलं हे स्वामीनारायण टेम्पल जर तुम्हाला आवडलं असेल, इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.